सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी आज दादर पोलीस स्टेशनला आदेश बांदेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 19 जानेवारीला सिद्धिविनायक मंदिरात एक ॲम्ब्युलन्स आली होती आणि त्यातून आलेल्या एका व्यक्तीनं बांदेकर यांच्याकडे एक सोन्याचा हार, चेन आणि लॉकेट देणगी म्हणून सोपवलं. रिसीट न घेता दान केलेले हे सोन्याचे दागिने नकली असल्याचं नंतर समोर आलं असा आरोप मनसेने केलाय. हा देणगीदार नेमका कोण होता, दागिन्यांची अदलाबदल केली का, ॲम्ब्युलन्सला परवानगी कशी दिली, सिद्धिविनायक मंदिराची रेकी झाली का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं मनसेनं आता उपस्थित केले आहेत आणि या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्रही लिहिलेलं आहे. तो माणूस कोण होता ते कोणाला अजून माहीत नाही, त्याचा खुलासा व्हायला पाहिजे. कारण ते दागिने नकली निघाले हा सुद्धा गुन्हा आहे. ते दागिने कशावरून त्यांनी आणले न आणले असतील ओरिजिनल आणि इथे देताना देणगी म्हणून नकली दिले, टॅक्स रिबीट जे मिळण्यासाठी पण हा प्रयत्न असेल, किंवा बांदेकरांच्या ऑफिसमध्ये त्याची अदलाबदली कशावरून झाली नसेल, अनेक त्याला अँगल आहेत. आज 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर तिथे ती व्यक्ती रेकी करायला पण आली असेल. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24